दक्षिण कोकणची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्र महोत्सव 18, 19, 20 फेब्रुवारी या दिवशी संपन्न होत आहे आणि या निमित्तानं उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी उपस्थित झाल्यात व त्यांनी या ठिकाणी विविध खात्यांचा आढावा घेतलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि त्यानिमित्तानं या बैठकीत जो आढावा घेतला गेला आहे त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने. मॅडम, आपण काय सांगू शकाल या यात्रोत्सवात यावर्षी कोणत्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे? कुणकेश्वर देवस्थानची यात्रा महाशिवरात्री दिवशी होते आणि कोरोनानंतरच्या 2 वर्षाच्या नंतर हा यात्रा कालावधी शनिवार रविवारी यात्रा आल्यामुळं जास्त गर्दी असू शकेल या हिशोबानं आम्ही सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्व यंत्रणांची आज आढावा बैठक घेण्यात आली आणि सर्वच तालुक्यातील सर्व यंत्रणा म्हणजे आरोग्य विभाग असेल, ग्रामपंचायत आहे, देवस्थान ट्रस्ट आहे, पाणी पुरवठा आहे, MSEB आहे किंवा महाराष्ट्र आपलं रस्ते ST महामंडळ असेल, तर या सर्व यंत्रणांची तयारी झालेली आहे आणि यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता सर्व यंत्रणा सर्व यंत्रणांनी आपला आराखडा तहसील कार्यालयाला जमा केलेला आहे. या मंदिर परिसरामध्ये महसूल विभागाचे नायब तहसीलदार आणि त्यांचा नियंत्रण कक्ष असेल, कंट्रोल रूम, जिथं सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. देवस्थान ट्रस्टकडून पण 200 स्वयंसेवक मदतीला असणार आहेत. या स्वयंसेवकांना पण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षण देण्याचं काम या पुढच्या 8-10 दिवसात होणार आहे. यंत्रणांची जी बांधकाम विभाग असेल किंवा इतर पार्किंगची व्यवस्था आहे, हे जे उरलेली कामं आहेत ती या पुढच्या 8-10 दिवसामध्ये केली जातील आणि पूर्णपणे सर्व यंत्रणा या यात्राच्या नियोजनासाठी सक्षम आहेत आणि तयार आहेत. धन्यवाद मॅडम. सिंधुदुर्ग 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.